नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम पवार पी एम किसान योजनेअंतर्गत ई के वाय सी करणं बंधनकारक आहे अनिवार्य आहे जर तुम्ही ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला दोन हजार रुपयाचे हप्ते जे आहेत ते मिळणार नाहीत तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा केवायसी करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या मोबाईलमधून कशाप्रकारे केवायसी करायची या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर ला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला नंतर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो केवायसी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधून पीएम किसान डॉट व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा ऑप्शन दिसेल फार्मर कॉर्नर्सच्या ऑप्शनच्या खाली तुम्हाला ई के वाय सी हा ऑप्शन दिसेल ई के वाय सी ऑप्शन न्यू असा दिसेल ई के वाय सीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हाताने झूम जूंक करायचं आहे झूम केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायला विचारेल तर इथे ज्या शेतकऱ्याची तुम्ही के वाय सी करताय किंवा तुम्ही केवायसी करत असाल तर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्ही पुन्हा झूम करायचा तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि राईट साईडला गेट मोबाईल ओ टी पी या क्लिक करायचा आहे तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर टाकून गेट मोबाईल ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर मोबाईल ओ टी पी या टाकायचा आहे आणि सबमिट ओ टी क्लिक करायचा आहे तर इथे आपण ओ टी पी जो आहे तो आलेला आहे हा ओ टी पी इथे टाकून घेऊयात ओ टी पी टाकल्यानंतर पुढचा ऑप्शन आहे सबमिट ओ टी पी सबमिट ओ टी क्लिक करायचं आहे था, त्यानंतर पुन्हा झूम करायचं आहे झूम केल्यानंतर आता तुम्हाला एक ऑप्शन आलाय गेट आधार ओ टी पी गेट आधार ओ टी पी या वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे झूम करून तुम्हाला आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती ओ टी पी आला असेल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि सबमिट फॉर ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता ई के वाय सी सबमिट सक्सेसफुली तर असं येईल ई के वाय सी इज सक्सेसफुली सबमिटेड अशा ग्रीन कलरमध्ये तुम्हाला वरती असं दिसेल तेव्हा तुमची के ते वाय सी इथे झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलमधून केवायसी करू शकता हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद